नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी परत एका डेली बँक निफ्टी चार्ट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दररोज बँक निफ्टीमध्ये अपसाईडला डाऊन साईडला कुठं आणि कशा पद्धतीनं मुवमेंट येऊ शकते, बँक निफ्टीचा सपोर्ट कुठं आहे, बँक निफ्टीचा रेझिस्टन्स कुठं आहे आणि ह्याच्या सहाय्याने जर आपल्याला उद्या मार्केटमध्ये ट्रेड टाकायचं असेल बँक निफ्टीमध्ये तर काय काळजी घेतली पाहिजे आणि कोणत्या ठिकाणी जर आपण ट्रेड टाकला तर आपली विनिंग प्रॉबॅबिलिटी जास्त होऊ शकते आणि कमीत कमी लॉस होऊन आपण मार्केटमध्ये बाहेर पडू शकतो, या गोष्टीची चर्चा मित्रांनो आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दररोज करत आहे. आणि मित्रांनो, माझा जो प्रयत्न सुरू आहे या प्रयत्नाला आपण भरभरून दाद दिलेला आहे, प्रतिसाद दिलेला आहे, परत एकदा मी त्याबद्दल आपलं सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. मित्रांनो, आज बँक निफ्टीनं काय केलं हे पहिल्यांदा काय करा त्या ठिकाणी तुम्ही समजून घ्या. बँक निफ्टी मित्रांनो सकाळी ओपन झाला होता 35,084, त्यानंतर बँक निफ्टीनं हाय केलाय 35,281. आज बँक निफ्टीचा जो लो तयार झालाय तो 34,664 तयार झालाय आणि एंड ऑफ द डे बँक निफ्टी मित्रांनो आता क्लोज झालाय तो 34,720 क्लोजिंग झालेला आहे. मित्रांनो, ह्या पार्श्वभूमीवर मी जे सकाळी तुम्हाला माझ्या प्रीमियम टेलिग्राम चॅनलला जे कॉल दिले होते हे कॉल पहिल्यांदा काय करा तुम्ही त्या ठिकाणी समजून घ्या. कारण का जोपर्यंत तुम्ही मित्रांनो उद्या ट्रेडिंग करायचं असेल तर आज मार्केटनं काय केलं, तुम्ही मार्केटमध्ये काय केलं हे जोपर्यंत तुम्ही समजत नाही तोपर्यंत तुम्ही मार्केटमध्ये मित्रांनो पैसा जो आहे तो बनवू शकत नाही, हे पहिल्यांदा काय करा त्या ठिकाणी लक्षात घ्या. मित्रांनो, सर्वात महत्वाचं काय ते सांगतो. मित्रांनो, आज सकाळी मार्केटमध्ये मी काय सांगितलं होतं हे लक्षात घ्या. मित्रांनो, सकाळी 9:10 मी सांगितलं होतं बँक निफ्टी 35,084 ओपन झालाय, बँक निफ्टी आपल्या एंट्रीच्या जवळ आहे. मित्रांनो, मी काल ज्या युट्यूबच्या आपल्या कम्युनिटी ग्रुपला पण ही पोस्ट मी त्या ठिकाणी टाकली होती, त्याचबरोबर मित्रांनो मी हा चार्ट जो आहे तो आपल्या टेलिग्राम चॅनलला पण, दोन्ही टेलिग्राम चॅनल बाजारबुल आणि प्रीमियम टेलिग्राम चॅनलला पण आम्ही चार्ट शेअर केला होता. आणि मी सांगितलं होतं बँक निफ्टी बाय अबाव 35,064 वरती गेल्यानंतर बँक निफ्टी आपल्याला बाय करायचं आणि मी त्या ठिकाणी टार्गेट दिलं होतं मित्रांनो 35,347 आणि ऑलमोस्ट 50 पॉईंट मायनसचं टार्गेट दिलं. तिथं काय झालं त्या ठिकाणी अचीव झालेला हे पहिल्यांदा लक्षात घ्या. पण मी जे सेल साईडला लेवल दिला होता त्या ऍक्टिव्ह झालेल्या नाहीत हे पहिल्यांदा काय करा त्या ठिकाणी लक्षात घ्या. मित्रांनो, सर्वात महत्वाचं काय ते समजून घ्या. तुम्हाला जर मार्केटमधून पैसा कमवायचा असेल तर मित्रांनो जरूर तुम्ही चार्टला रीड करा, प्राइसला समजून घेण्याचा काय करा त्या ठिकाणी प्रयत्न करा. जोपर्यंत तुम्ही चार्ट आणि प्राइस समजून घेणार नाही तोपर्यंत तुम्ही पैसा मार्केटमध्ये बनवू शकत नाही. मित्रांनो, मी सकाळी 9:12 काय म्हणतोय, मी सकाळी 9:12 मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलला सांगितलं होतं बँक निफ्टी 35,200 सीई काय करा, ऍड करा आणि 9:16 मी तुम्हाला बायचा कॉल देखील दिला होता बाय अबाव 222 आणि वेट फॉर ऍक्टिव्ह, कुठल्याही परिस्थितीत एसएल चेंज करू नका हे म्हणून काय केलं होतं त्या ठिकाणी सांगितलेलं. मित्रांनो, कारण माझं एक वैशिष्ट्य आहे, मला वाटतं की बाबा आपण मार्केटमध्ये काम करत असताना एक कुठंतर डिसिप्लिन ठेवली पाहिजे, एक प्रॉपर सेटअप ठेवलं पाहिजे आणि त्या सेटअपनुसार जर तुम्ही मार्केटमध्ये काम केलं तर डेफिनेटली मित्रांनो मार्केट तुम्हाला खूप मोठा पैसा जो आहे ते कमवून द्यायला तयार आहे, बसलेला आहे, फक्त तुम्ही पैसा घ्यायची तयार पाहिजे. मित्रांनो, जो मी 9:16 तुम्हाला कॉल दिला होता तो ऍक्टिव्ह झाला होता आपला कॉल 9:19, त्यानंतर त्या कॉलनं मित्रांनो 222 ते 250 हाय तयार केला, त्यानंतर मित्रांनो 253 हाय तयार केला, 260 हाय तयार केला त्या ऑप्शननं, जो आपण मी 35,200 सीई ऑप्शन जो आहे तो काय केला होता तुम्हाला बाय दिला होता. आणि मित्रांनो 264 हाय तयार केला, मी स्टॉप लॉस 230 सांगितला होता आणि हा स्टॉप लॉस कुठल्याही परिस्थितीमध्ये बदलू नका म्हणून सांगितलं होतं हे पहिल्यांदा. आणि त्यानंतर मित्रांनो ह्या ऑप्शननं 271 हाय तयार केला आणि 271 हाय तयार केल्या मी सांगितलं होतं मार्केट प्रॉफिट काय करा तुम्ही स्वतःच्या क्षमतेनुसार त्या ठिकाणी बुक करा. तर बऱ्यापैकी लोकांनी जे आहे ते त्या ठिकाणी काय केलं होतं प्रॉफिट वगैरे बुक केलं होतं हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो, ह्याच्या पुढे जाऊन मी सांगतो तुम्हाला सर्वात महत्वाचं काय ते मार्केटमध्ये. कारण का तुम्हाला जर मार्केटमध्ये काम करायचं असेल आणि त्या ठिकाणी जर पैसा कमवायचा असेल तर हा पैसा मित्रांनो मार्केटमध्ये कसा बनवू शकतो हे पहिल्यांदा काय करा त्या ठिकाणी समजून घ्या. मित्रांनो, मी त्याच वेळेला तुम्हाला 9:32 सांगितलं होतं बँक निफ्टीचा 35,000 स्ट्रॉंग सपोर्ट तयार झालाय. काय झालाय, बँक निफ्टी 35,000 स्ट्रॉंग सपोर्ट तयार झालाय आणि जोपर्यंत मित्रांनो बँक निफ्टी 35,008 खाली निघत नाही तोपर्यंत कॉल साईडच्या निघाला तर कॉल साईडच्या पोझिशन क्लोज करा म्हणून सांगितलं. बघा, बँक निफ्टी 35,108 जर खाली निघाला तर कॉल साईडच्या पोझिशन क्लोज करा. मी दिलेल्या व्यतिरिक्त तुमचे जर काय कॉल असतील तर, कारण काय तुम्ही थोडंच माझ्या दिलेल्या कॉलवर ट्रेडिंग करताय, तुम्ही स्वतःची पण भरपूर पोझिशन त्या ठिकाणी ओपन असतात तर मी त्या ठिकाणी सांगितलं होतं. आणि वरील त्याचबरोबर इथं मी अजून एक पीई ऑप्शन तुम्हाला ऍड करायला सांगितलं होतं आणि त्यानंतर तुम्ही डिलीट केला होता कारण का तो ऍक्टिव्ह झाला नव्हता. त्यानंतर मित्रांनो बँक निफ्टी 35,200 रेंज जी आहे ती तयार झाली होती बँक निफ्टीमध्ये 35,200 बँक निफ्टीची रेंज आणि ही रेंज जोपर्यंत ब्रेक होत नाही तोपर्यंत मार्केटमध्ये मोठी मुवमेंट अपेक्षित धरू नका. मित्रांनो, त्यानंतर मी 35,000 पी 182 वरून बाय करायला सांगितलं होता, जो 10:00 मी बाय करायला सांगितलं होता, वेट फॉर ऍक्टिव्ह 160 एसएल दिला होता तो ऍक्टिव्ह झाला. मित्रांनो, त्यामध्ये आपला स्टॉप लॉस जो आहे तो काय झाला त्या ठिकाणी
चीट झाल्याला हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मी इथं क्लिअर सांगते आपला स्टॉप लॉस जो आहे तो काय झाला होता त्या ठिकाणी हा हिट झाला होता हे पहिल्या. मित्रांनो हा जो मी ऑप्शन दिला होता जो आपला एसएल हिट केला होता हा ऑप्शन रिस्क घेण्याची तयारी ठेवा तुम्हाला प्रॉफिट होणार म्हणून सांगितलं होतं. त्याच वेळेला मी बँक निफ्टी साईडवेज आहे त्यानंतर परत मी मित्रांनो तुम्हाला बँक निफ्टी 35,100 चा सीई जो आहे तो 270-31 मिनिटांना बाय सांगितलं होता तो पण ऍक्टिव्ह झाला. ऍक्टिव्ह झाल्यानंतर 270-282 290 त्यानंतर 295 त्यानंतर 303 चा हाय जो आहे तो काय केला होता त्या ऑप्शननं केला होता. त्याचबरोबर 312 देखील हाय त्या ऑप्शननं केला होता. म्हणजे ह्याच्यामध्ये पण एक चांगली मुवमेंट जे तुम्ही कॅच केली होती हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो त्यानंतर मी परत अजून एक तुम्हाला ऑप्शन जो आहे तो बँक निफ्टी 35,000 पीई जो आहे तो 12:36 मिनिटाने ऍड करायला सांगितलं. हे खूप महत्वाचं आहे मित्रांनो 12:36 मिनिटानं 35,000 बँक निफ्टीचा पीई ऍड करायला सांगितलं होता. बँक निफ्टी 35,000 रेंज ब्रेक करणं अपेक्षित आहे म्हणून सांगितलं होतं. बँक निफ्टीनं जर 35,000 ही रेंज जर ब्रेक केली तर मार्केटमध्ये मोठी डाऊन साईड ओपन होणार आहे म्हणून मी काय केलं होतं 12:37 मिनिटांनी मित्रांनो सांगितलं होतं अगोदर ब्रेक होऊद्या थांबा 35,000 स्ट्रॉंग सपोर्ट आहे म्हणून सांगितलं आणि मोठी मुवमेंट येणार आहे. आणि मित्रांनो ही रेंज मी टाइम टू टाइम तुम्हाला मार्क केली होती बाबा हा इथं. त्यानंतर मित्रांनो आपण 35,000 पीई बाय केला होता 247 वरून त्याचा एसएल आपण 130 दिला होता म्हणजे 17 पॉईंटचा आपला एसएल होता. त्यानंतर मित्रांनो हा आपला ऑप्शन ऍक्टिव्ह झाला 63 हाय तयार केला त्यानंतर मी त्याचा स्टॉप लॉस वगैरे वर आणला होता पण आपला याच्यामध्ये एसएल हिट झाला आहे बघा लक्षात घ्या. काय म्हणतोय मी जो पीई आपण 35,000 बाय केला होता त्याच्यामध्ये आपला स्टॉप लॉस जो आहे तो मित्रांनो हिट झाल्याला हे पहिल्या लक्षात घ्या. या पद्धतीचे कॉल जे आहे ते मित्रांनो काय केले त्रास दिले. मित्रांनो तुम्हाला जर या पद्धतीचे प्रीमियम चॅनलला जर जॉईन करायचं असेल त्या ठिकाणी फ्री ऑफ कॉस्ट लाईफ टाईम जर आपले कॉल घ्यायचे असतील बँक निफ्टीचे असेल इक्विटी कॅश असेल स्टॉकचे असतील स्विंग ट्रेडिंगचे असतील तर जरूर मित्रांनो तुम्ही युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी जी लिंक दिली आहे झिरोधा अपस्टॉक अलायन्स ब्लू ह्याच्यामध्ये डिमॅट अकाउंट ओपन करा. डिमॅट अकाउंट ओपन झाल्यानंतर मला सांगा मी तुम्हाला काय करतो त्या ठिकाणी टेलिग्राम चॅनल मध्ये ऍड करतो. मित्रांनो आज बँक निफ्टीने काय केलंय मित्रांनो बँक निफ्टीमध्ये या ठिकाणी एक ट्रेंड लाईन आहे. ह्या ट्रेंड लाईनच्या जवळ ज्या ज्या वेळेला मार्केट येणार आहे त्याच्या वेळेला मार्केटमध्ये जो आहे तो तुम्हाला सेलिंग प्रेशर जो आहे तो त्या ठिकाणी माउंट होताना दिसून येणार आहे हे पहिल्यांदा लक्षात द्या ह्या किंवा गृहित करा. मित्रांनो आज बँक निफ्टीने काय केलं मित्रांनो आज सकाळी बँक निफ्टीचं ओपनिंग जे आहे ते एक्झॅक्ट 20-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज वरती झालं होतं. त्यानंतर बँक निफ्टी अपसाईडला गेला 10-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजच्या पण मार्केट वर गेलं. टेक्निकली हर्डल मार्केटमध्ये नव्हता मार्केट अपसाईडला जाणं अपेक्षित होतं हे पहिल्यांदा लक्षात घ्या. पण पाठीमागच्या ह्या ज्या काही दिवसाचे मित्रांनो शॉर्ट होते मार्केटमध्ये हे काळजीपूर्वक ऐका. हे जे मार्केटमध्ये प्रचंड शॉर्ट होते हे शॉर्ट मित्रांनो ही जी लोअर शॅडो आहे ही लोअर शॅडो आणि हा जो गॅप डाऊन ओपन झाला होता अमेरिकेतल्या काही टेक्निकल इश्यूमुळे हा शॉर्ट या ठिकाणी कव्हर झालेत हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि त्याचं क्लिअर इंडिकेशन जे ते कालच्या एफआयच्या डेटामध्ये दिसत होतं म्हणजे आज मार्केट वर ओपन होणार आणि मार्केट खाली होणार हे फिक्स होतं हे पहिल्यांदा लक्षात घ्या. ओके आणि आजचं मित्रांनो मार्केटचं क्लोजिंग खूप महत्वाचं आहे. मित्रांनो आज परत मार्केटनं 20-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज जे आहे ईएमए याच्या खाली क्लोजिंग दिलेला हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि या ठिकाणी ही दोन मुव्हिंग एव्हरेज जे आहेत ते शॉर्ट टर्म मुव्हिंग एव्हरेज ही ट्रेंड रिव्हर्सल किंवा फॉलिंग एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज जे आहे ते काय करायला लागले बरत आहेत. आणि परत एकदा मित्रांनो बँक निफ्टी 100-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज कडे जाण्याचा प्रयत्न करू शकतो म्हणजे परत एकदा बँक निफ्टी 34,239 कडे येण्याचा प्रयत्न करू शकतो. मित्रांनो बँक निफ्टी मध्ये जर ट्रेड टाकायचा असेल तर फक्त तुम्हाला टेक्निकल सेटअप बघून चालत नाही ऑप्शनचं सेटअप देखील बघणं त्या ठिकाणी तितकंच गरजेचं असतं किंवा महत्वाचं असतं हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो बँक निफ्टी 35,000 स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. उद्या बँक निफ्टी 35,000 स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि बँक निफ्टीचा ऑप्शनचा सपोर्ट जो आहे तो 34,000 आणि 34,500 बँक निफ्टीचा ऑप्शनचा सपोर्ट आहे. मित्रांनो हा झाला पोझिशनल सपोर्ट. आज इंट्राडे ट्रेडिंग मध्ये बँक निफ्टीच्या ऑप्शन चेन मध्ये जो ओआय चेंज झालाय तो काय दाखवतोय तो ओआय मित्रांनो असा दाखवतोय मार्केटमध्ये पुट रायटर नाहीये. मार्केटमध्ये पुट रायटरचं कुठलंही कन्व्हिक्शन नाही पुट सेलर मार्केटमध्ये नाही त्याचा अर्थ बँक निफ्टीचा सपोर्ट वीक आहे हे पहिल्यांदा तुम्ही लक्षात घ्या. दुसरं मित्रांनो चेंज इन ओआय जो आहे हा चेंज इन ओआय मित्रांनो 35,000 आणि 35,200 चेंज इन ओआय आणि म्हणजे उद्या बँक निफ्टीसाठी 35,000-35,200 हे मेन हर्डल जे आहे ते काय असणार आहेत त्या ठिकाणी बँक निफ्टीमध्ये असणार आहेत हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मग ह्या पार्श्वभूमीवर मित्रांनो तुम्हाला जर बँक निफ्टीमध्ये उद्या ट्रेड टाकायचा असेल तर हा तुमचा ट्रेड कुठं बनतोय कशा पद्धतीने बनतोय हे काय करा तुम्ही पहिल्यांदा या ठिकाणी काय करा समजून घ्या. कारण का जोपर्यंत तुम्ही बँक निफ्टीला समजून घेणार नाही बँक निफ्टीचं सेटअप जोपर्यंत समजून घेणार नाही तोपर्यंत बँक निफ्टीमध्ये तुम्हाला पैसा कमवणं अवघड आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो आता जे मी सांगितलं बँक निफ्टीचा ओआय चेंज इन ओआय आणि ओपन इंटरेस्ट 35,000 स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. मग मला सांगा उद्या मित्रांनो आपल्याला बँक निफ्टीमध्ये जर कॉल साईडला पोझिशन घ्यायचं असेल
तर मित्रांनो 34,927 ते साधारणतः या ठिकाणी 35,039 ह्या ट्रेड मध्ये तुम्ही ट्रेडिंग करू नका. आता हा प्रॉब्लेम काय ते सांगतो मी तुम्हाला. इथं हा तर नो ट्रेड झोन आहे. मग बँक निफ्टी जर समजा या ठिकाणी उद्या ओपन झाला, समजा उद्या बँक निफ्टी 34,600 ओपन झाला आणि बँक निफ्टीनं जर वरती जायला सुरुवात केली तर अशा वेळेला तुम्हाला मित्रांनो बँक निफ्टीचा जो आजचा लो आहे हा तुमच्यासाठी महत्वाचा आहे 34,660. कारण बँक निफ्टीचं मित्रांनो सेटअप या पद्धतीचं तयार झालंय जे पूर्ण साइडवेज मार्केट उद्या होणार आहे. कारण रेंज ज्या मोठे आहेत, ऍक्टिव्ह रेंज मोठे झाले तयार करते. 1,000 पॉईंटची रेंज आहे, ऍक्टिव्ह रेंजची मुवमेंट जर बघितलं तर ती आहे. मग ह्या पार्श्वभूमीवर जर तुम्हाला उद्या मित्रांनो बँक निफ्टी मध्ये ट्रेड करायचं असेल तर जोपर्यंत 35,039 वरती बँक निफ्टी जात नाही तोपर्यंत बँक निफ्टी मध्ये बायचा कॉल घेऊ नका. बाय बँक निफ्टी तुम्हाला कुठून बाय करायचा आहे, 35,039 वरती गेल्यानंतर तुम्हाला बँक निफ्टी बाय करायचा. हे पहिल्यांदा काय करा त्या ठिकाणी लक्षात. मित्रांनो तुम्ही जर ह्याच्या वरती बँक निफ्टीला बाय केला तर परत मित्रांनो आजचा जो हाय आहे बँक निफ्टीचा हे तुम्हाला तिथं पहिलं टार्गेट जे आहे ते बँक निफ्टी मध्ये भेटेल. काय म्हणतोय मी, टार्गेट जे तुम्हाला बँक निफ्टी मध्ये भेटेल. काय भेटेल टार्गेट तुम्हाला पहिलं, तर पहिलं टार्गेट मित्रांनो 35,287 तुम्हाला पहिलं बँक निफ्टी मध्ये काय होईल टार्गेट भेटेल. त्याच्या जर वरती बँक निफ्टी निघाला मित्रांनो तर मित्रांनो 35,500 हा एक बँक निफ्टीचा खूप स्ट्रॉंग सप्लाय झोन आहे. पहिल्यांदा लक्षात, काय म्हणतोय मी, इथं बँक निफ्टीचा एक खूप स्ट्रॉंग असा सप्लाय झोन आहे. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. हा सप्लाय झोन मित्रांनो जोपर्यंत बँक निफ्टी क्रॉस करणार नाही तोपर्यंत बँक निफ्टी मध्ये एक मिनिंगफुल अपसाइड जो आहे तो तुम्हाला बँक निफ्टी मध्ये दिसणार नाही. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही सप्लाय झोन कडे डायरेक्ट त्या ठिकाणी जाणार. म्हणून तरी पण आपण काय करूया, या ठिकाणी हे बँक निफ्टीचं टार्गेट जे आहे ते काय करू शकता तुम्ही त्या ठिकाणी इझिली कन्सिडर करू शकता. हे पहिल्यांदा काय करा त्या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजे 35,404 हे तुमचं काय असेल बँक निफ्टीचं त्या ठिकाणी टार्गेट असेल. कसं, कॉल साईट आणि इकडे सप्लाय झोन आहे. कारण काय मित्रांनो एक शॉर्ट टर्म टाइम फ्रेम वरती स्ट्रॉंग सप्लाय झोन तयार झालाय. बँक निफ्टीच्या रेंज मध्ये ज्या ज्या वेळेला गेलाय हेवी सेल ऑफ जो आहे तो बँक निफ्टी मध्ये क्लिअरली व्हिजिबल झालेला आहे. हे पहिल्यांदा काय करा त्या ठिकाणी लक्षात घ्या. ओके मित्रांनो त्यानंतर बघा, आपल्याला जर उद्या बँक निफ्टी मध्ये पुट साईडला जर पोझिशन घ्यायचं असेल तर बँक निफ्टी मध्ये तुम्हाला पहिले ऑपॉर्च्युनिटी जे आहे ते कुठं भेटणार आहे, तर मित्रांनो उद्या बँक निफ्टी जर 34,464 खाली निघाला, बघा बँक निफ्टी जो आहे हा ज्या वेळेला खाली जाईल कशाच्या बिलो 34,460 खाली जर निघाला तर बँक निफ्टीला काय करा तुम्ही त्या ठिकाणी शॉर्ट करा. हे शॉर्ट केल्यानंतर बँक निफ्टी जरूर मित्रांनो तुम्हाला 34,118 पर्यंत टार्गेट देईल. कुठपर्यंत देईल, टार्गेट जे भेटेल तुम्हाला बँक निफ्टी मध्ये पहिलं 34,118 तुम्हाला पहिलं टार्गेट भेटेल. आणि मित्रांनो परत बँक निफ्टी मध्ये हा जो एरिया आहे ना इथला, हा परत नो ट्रेड झोन एरिया असेल. इथं तुम्ही शॉर्ट पोझिशन नाही घेऊ शकत, इथं शॉर्ट पोझिशन घेऊ शकत ना. कारण का, त्याची मंथली एक्सपायरी आहे. ह्या मंथली एक्सपायरी मध्ये अजूनपर्यंत पाठीमागच्या 2 महिन्यामध्ये जून महिना आणि मेचा काही टाइम कधीही मार्केट ह्या रेंज मध्ये आलेला नाही आणि इथं थांबलेला नाही. त्यामुळे उद्या देखील मार्केट जर ह्या रेंज मध्ये आलं तर तिथं डाऊन साईडला जाईल न जाईल हे सांगणं अवघड आहे. त्यामुळे ह्या लेवलला आल्यानंतर बँक निफ्टी काय करतोय, 34 पुट राइटर तिथला ओवाय चेंज इन ओवाय काय करतोय हे तुम्हाला काय करावं लागेल त्या ठिकाणी बघावं लागेल. आणि त्यानुसार तुम्हाला मित्रांनो त्या ठिकाणी जो आहे तो काय करावा लागेल, ट्रेड जो आहे तो घ्यावा लागेल. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि ह्या पद्धतीने जर तुम्ही तिथं ट्रेड टाकला तर डेफिनेटली तुम्हाला खूप चांगला प्रॉफिट जो आहे तो मित्रांनो त्या ठिकाणी बँक निफ्टी मध्ये होऊ शकतो. हे पहिल्यांदा लक्षात. मित्रांनो बँक निफ्टी मध्ये ट्रेडिंग करत असताना नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, त्याला तुम्ही स्टॉप लॉस छोटा ठेवा. 20 पॉईंटचा वर स्टॉप लॉस ठेवू नका. एनी हॅव काय जरी झालं आणि तुमचा जर 20 पॉईंटचा एसएल हिट होत असेल तर समजा तुमची एंट्री चुकीच्या ठिकाणी पडते. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि तुमचा 20 पॉईंटचा जर एसएल हिट होत असेल तर तुम्ही 50 पॉईंटचा ठेवलेला एसएल पण बँक निफ्टी हिट करणार आहे. 100 पॉईंटचा पण एसएल काय करणार आहे मित्रांनो, त्या ठिकाणी बँक निफ्टी हिट करणार आहे. मित्रांनो बँक निफ्टी हे असं इन्स्ट्रुमेंट आहे ते इतकं ऍक्टिव्ह आहे, इतकं वोलाटाईल आहे की तुम्ही थोडी जर रिस्क घेतली, थोडी जर पोझिशन साईज मोठी केली तर तुमचा खूप मोठा लॉस मार्केटमध्ये होऊ शकतो. मित्रांनो एनी हॅव काय जरी झालं तर 4 ते 5 हजाराच्या वरती लॉस कधीही करू नका. मला अक्षरशः वाईट वाटतंय, कितीक लोक स्क्रीनशॉट पाठवालेले 60,000 लॉस आहे, 70,000 लॉस आहे. मित्रांनो मंथली एक्सपायरीच्या जवळ तर कधी देखील स्टॉक फ्युचर स्टॉक ऑप्शन मध्ये पोझिशन ह्या घ्यायच्या नसतात. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. तुम्हाला मार्केट काय हेच माहित नाही, कुठेतरी लॉकडाऊन मध्ये पाठीमागच्या लॉकडाऊन मध्ये तुम्ही मार्केट मध्ये आलाय, कुणीतरी तुम्हाला सांगितलंय डिमॅट अकाउंट काढायला, कुणाच्या तर सांगण्यावर तुम्ही डिमॅट अकाउंट ओपन करायला लागलाय, ट्रेडिंग करायला लागलाय,
तुम्हाला डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय माहित नाही, सीईपी म्हणजे माहित नाही, तुम्हाला सीईपी अजून ऍड करता येत नाही डिमॅट अकाउंट मध्ये प्रॉपर. जे झिरोधाचे बरेच ट्रेडर आहेत ज्यांना जर 35,000 जर सीईपी बाय करायला सांगितलं आज तर त्यांना वाटतं की सर कुठला बाय करायचा नेमकं, तिथं तर जून महिना येतच नाही, मंथली एक्सपायरी तिथं तारीख तर दाखवत नाही, डायरेक्ट ते जुलै महिन्याचे ऍड करतात. अशी परिस्थिती आहे मित्रांनो. मित्रांनो पहिल्यांदा प्रॉपर शिकून घ्या, समजून घ्या, मार्केट कधी बंद होणार नाही, कायमस्वरूपी चालणार आहे. 4 महिने 6 महिने वर्ष विदाउट रिस्कच मार्केटमध्ये ट्रेडिंग करा, छोट्या छोट्या क्वांटिटी घेऊन ट्रेडिंग करा, पैशाची बचत करा, हीच पैशाची निर्मिती आहे, तेच तुमचं वेल्थ क्रिएशनचं मेन इन्स्ट्रुमेंट आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. समजून घ्या, थोडा थोडा प्रॉफिट करा, खूप मोठा प्रॉफिट मार्केटमधून जनरेट होऊ शकतो, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. विनाकारण रिस्क घेऊ नका. हे कशासाठी सांगतोय, खूप लोकांचे स्क्रीनशॉट येतात लॉसचे, सर एवढा लॉस आहे तेवढा लॉस आहे. आणि दुसरं अजून एक मित्रांनो तुम्हाला हात जोडून विनंती आहे, ओव्हरनाईट कॅरी काहीही ऑप्शन मध्ये करू नका, कुठलाही कॉल पुट संध्याकाळी ओव्हरनाईट कॅरी करू नका, मोठ्या पोझिशन तर कधीच कॅरी करू नका, 400-500 लॉटच्या 1,000-2,000 क्वांटिटी कधीही ओव्हरनाईट कॅरी करू नका. एखादा दुसरा लॉट कॅरी करत चला पण खूप मोठ्या पोझिशन कधीही ऑप्शन मध्ये कॅरी करू नका, कारण ऑप्शनचं बिहेव्हिअर असं आहे टाइम डिके मुळे तुमचं प्रीमियम सकाळी 9:15 ऑटोमॅटिक कमी होणार आहे 5 ते 10 मिनिटांमध्ये मार्केट ओपन झाल्या. त्यामुळे अशी कुठलीही रिस्क जी आहे ते मित्रांनो तुम्ही त्या ठिकाणी घेऊ नका. मित्रांनो तुम्हाला जर हा माझा प्रयत्न आवडत असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. त्याचबरोबर मित्रांनो तुमच्या जास्तीत जास्त मित्रपरिवार, तुमचा सोशल मीडिया हँडल जे आहे ते ट्विटर असेल, व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, टेलिग्राम चॅनल असेल तुम्ही कुठल्या, तर त्या टेलिग्राम चॅनलवर जरूर आपला व्हिडिओ काय करा त्या ठिकाणी शेअर करा. आपल्याला खूप चांगलं कंटेंट जे आहे ते महाराष्ट्रातल्या खूप मोठ्या लोकांपर्यंत काय करायचं पोहोचवायचं, जे स्टॉक मार्केटमध्ये येऊन स्वप्न बघत आहेत की आपल्याला पैसे कमवायचे. मित्रांनो स्टॉक मार्केटमध्ये स्वप्न घेऊन येऊ नका, एकही स्वप्न इथं पूर्ण होणार नाही पहिल्यांदा लक्षात घ्या. कारण तुम्हाला रिस्क मॅनेजमेंट म्हणजे काय, मनी मॅनेजमेंट म्हणजे काय, ट्रेडिंग सायकोलॉजी काय असते, पोझिशन साईज काय असते, मार्केटमध्ये रिस्क फॅक्टर किती आहे, त्याचा टाइम डिके किती आहे, ह्या जर गोष्टी माहीत नसतील तुम्हाला, डेल्टा माहीत नसेल किती आहे, तर तुम्ही कसा पैसा कमवू शकता मार्केटमध्ये, नाही कमवू शकत हे पहिल्यांदा लक्षात घ्या. कुणावर विश्वास ठेवून खूप मोठे ट्रेड कधीही टाकू नका, किती जरी गॅरंटीचा कॉल असला तरी टाकू नका, एक लॉटच्या वर काम करू नका. बँक निफ्टीमध्ये तुमची जर रिस्क घेण्याची कपॅसिटी नसेल तर बिलकुल ह्या नादाला लागू नका, सरळ इन्व्हेस्टमेंट करा, लॉंग टर्मला इन्व्हेस्टमेंट करा, स्विंग ट्रेडिंग करा, त्यातून देखील खूप चांगला पैसा मिळू शकतो. आणि बरेच नोकरदार लोक, जॉब करणारे लोक डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये येऊन ट्रेडिंग करायचा विचार करत आहेत. तुम्हाला माझे हात जोडून विनंती आहे, तुम्ही जर नोकरदार असाल, जॉब करत असाल, तर बँक निफ्टीच्या बिलकुल पाठीमागे लागू नका, तुम्हाला ह्याच्यातून काहीही मिळणार नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मी सांगतोय तुम्हाला, इव्हन माझा टेलिग्राम चॅनल जरी जॉईन केलं तरी तुम्हाला काय मिळणार नाही का? आणि कसं काय शक्य सांगा की तुम्ही तुमचा जॉब करणार का, तुमचं काम करणार का, तुम्ही ट्रेड टाकणार, बँक निफ्टीचा एक ट्रेड तुम्हाला 4 ते 5 मिनिटांमध्ये 100 पॉईंटची मुवमेंट देतोय. तुम्ही जर ते 4-5 मिनिटं मिस केले असतील, 1-2 सेकंद जर तुम्ही लेट ऑर्डर टाकले ना, बँक निफ्टीचा तुम्ही बाय केलेला ऑप्शन 40-50 रुपये महाग मिळतोय तुम्हाला. मग तुमचं जे मेन प्रॉफिट तुम्ही हातात सोडून जर परत मार्केटच्या पाठीमागे लागत असाल तर पैसा बनणार नाही हे पहिल्यांदा मित्रांनो लक्षात घ्या. त्यामुळे काळजीपूर्वक पैसा सांभाळून ट्रेडिंग करा मार्केटमध्ये. ओके, धन्यवाद, थँक्यू.